फिर बैठता है मोहे मारे नजरिया सवरिया ने तो कैसे Thank you.
Thank you.
Thank you.
Jantung mungkin, obat anak kebimbangan, obat sakit.
Chandramukhi Rasa. Ada Chandramukhi. Jawa. Thank you.
प्रमोद हसले जरा तुझी शूटिंग घेतो प्रमोद हसले जरा तुझी शूटिंग घेतो की हो हसा की हसा हसा
मजे फक्त असं जागा सोडा यायला हो से मीर साहेब ने चला चला या इकडे
आणि त्यानंतर त्यांचे अनेक शिष्य पूर्ण देशभरात जगामध्ये सगळीकडे कार्यरत आहेत. आज कत्तर किवीन सीतारा दीदींबरोबर त्यांच्या तीन पिढे आलेले आहेत. त्यांची कन्या जयंत मालाजी नृत्यांगण आहे, त्यांची जयंती मालाची मुलगी ऋषिका, त्यांचा नातू विशाल कृष्ण, तर आणि काल सगळ्यांनी यांचं नृत्य पाहिलेलं आहे. तिथे अतिशय सुंदर नृत्य, तुम्ही पेपरलाही फोटो त्यांचे पाहिले असतील. सगळ्या तीनों वीडियो का आपका फोटो बहुत बड़ा आया है. तो एवढं आहे. आणि बनारस घराणा आपल्या कथकमध्ये जी घराणी असतात त्यातील बनारस घराण्याचं त्यांचं मुख्य ते त्याचा प्रचार आणि प्रसार असं ते करत असतात. अतिशय सुंदर असं ते घराणं आहे, त्याबद्दल दीदी आपल्याला सांगणारच आहे. आणि त्यांची प्रेरणा आदर्श हा प्रत्येकाने घ्यावं. मला मी लहानपणापासून दीदींचा फॅन आहे. अगदी छोटा असल्यापासून आम्ही दिल्लीमध्ये गीता दीदी आणि मी दीदींचा सितारा दीदींचा कार्यक्रम असला का आम्ही जायचो लगेच तिथे. जिथे दीदी असतील तिथे आम्ही त्यांचं नृत्य बघायचो. त्यांचं तांडव असो, त्यांचं मला अजून पार्वतीचं शिव पार्वतीचं नृत्य, त्यांच्या अनेक नृत्य त्यांची माझ्या अजून डोळ्यामध्ये अशी हृदयात साठवलेली आहेत. आज हे खूप आपलं सौभाग्य आहे, माझं खूप सौभाग्य आहे की आज त्या माझ्या येथे आलेले आहेत आणि आमच्या पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे पाय लागलेले आहेत. आणि खरोखरच आम्ही सगळेजण खूप धन्य धन्य झालोय. दीदी आपली बात आहे, इतका सौभाग्य इतका भाग्य आम्हाला आहे की जैसे भगवान हमारे घर यहाँ आए आज पधारे हैं. और बहुत हमारा ये जैसे एक महोत्सव लगता है, दिवाली है आज की. हाँ, और दीदी के लिए भी कहूंगा कि दीदी का जन्म भी धनत्रयोदशी बोलते हैं अपने, तो उस दिन हुआ है इसलिए उनको दिलीप कुमार जी उस समय उनके साथ वो जब हीरोइन का काम करते थे तो दिलीप साहब उनको धन्नो नाम से पुकारते थे, ऐसे दीदी से ही मैंने सुना है. तो अच्छा, यहाँ सितारा देवी जी आदि तो उपस्थित आहे. तर मी आज त्यांचा सत्कार करणार आहे. आणि दुसरं असं माझं मी सांगू इच्छितो की माझ्याही नुकत्याच 5-6 महिने झालंय आईचं निधन झालेलं आहे. या वर्षीपासून कारण त्या प्रत्येक कार्यक्रमात असायच्या. मागच्याच वर्षी दीदींना आल्या होत्या, त्यावेळेस दीदींना त्या भेटल्या, अजून ते फोटोग्राफ्स आहेत. आणि त्यांच्या नावाने मी एक पुरस्कार सुरू केलेला आहे, विमल भास्कर पुरस्कार. आणि हा विमल भास्कर पुरस्कार प्रथम पहिला पुरस्कार मी दीदींना देऊ इच्छितो आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी हा पुरस्कार घ्यावा. त्याच्या आधी एक सांगतो की या कथक महायज्ञ जो महोत्सव सुरू झालेला आहे तो 2002 साली झाला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 2002 साली सुद्धा 6 दिवस इथं महोत्सव होता आणि सितारा दीदीच त्यावेळेस आल्या होत्या आपल्याकडे. महोत्सवाचा शुभारंभ त्यांच्या हस्तेच झाला होता. मग त्यावेळेस त्यांनी 3 दिवस आपल्या इथे होऊन त्यांनी मुलींना नृत्य शिकवलं, नृत्याचं मार्गदर्शन केलं. जयंती दीदी पण त्यांच्या बरोबर आल्या होत्या, त्यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला 9-10 वर्ष आपल्या त्या कथक महायज्ञात झालेले आहेत. आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खास वेळात वेळ काढून आपले पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय महापौर योगेश बहेर साहेब इथे आलेले आहेत, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेच्या गटनेत्या लोकप्रिय सुलभाताई उबाळे, कारण ज्यांचं सहकार्य आम्हाला मला सतत असतं. मी जेव्हा पिंपरी चिंचवड शहरात आलो तेव्हा सुलभाताई आणि आमची मम्मी हे साधू अगदी म्हणजे जवळचे संबंध आहेत, घरचे आमचे संबंध आहेत आमच्या सर्व घराशी. त्यामुळे सुलभाताई उबाळे इथे उपस्थित आहेत, जोरात टाळ्यांच्या गजरात. आणि त्यानंतर माजी महापौर मंगलाताई कदम इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण टाळ्यावरून स्वागत करणार आहोत. धन्यवाद. हे सगळेजण वेळात वेळ काढून आलेले आहेत. आपला मुख्य कार्यक्रम आपण आता सुरुवात करतो आहोत. हां, त्याआधी एक मिनिट मी दीदींचे पाद्यपूजन करून आपल्याला लगेच आपण पुरस्कार.
नाही खाली मो अभी आप कहीं शादी में हो गया आज आके सिखाइए मम्मी हाँ अभी मम्मी आपसे सीखेंगे हेलो आदरणीय पालकों से विद्यार्थियों से हार्दिक स्वागत थोड़ा आगे बढ़कर माइकी सांतो अच्छी आई महिला फ्रंट पर काम करते थी अरे पुलिस एक सहूलत कर ला महिला फ्रंटच्या अध्यक्ष होती पुणे शहराची त्यावेळी ती काँग्रेसचं काम करताना इंदिरा गांधीच्या समोर जवळजवळ वर्षभर कार्यरत होती आदिवासी काळ सुद्धा होती त्यानंतर सुद्धा होती आणि घरात सामाजिक कार्याचा वसा आम्हाला ऐकण्यात मिळाला.